असे सगळे नवे जुने संपून प्रत्येक चौकात फक्त मिस टिकणार आहे मुळशी पॅटर्न मधला हा डायलॉग कित्येक जण आजही विसरलेला नाही पण गुन्हेगारी विश्व डो कोण पाहिलं तर नव्या जुन्यांच्या फक्त आठवणी राहिल्यात आणि कुठल्या चौकात कुणीच टिकलं नाही गुन्हेगारी विश्व म्हणल्यावर सगळ्यात आधी मुंबई आठवते दाऊद छोटा राजन मन्या सुर्वे अशा न संपणाऱ्या यादीत अजून एक मराठी नाव होतं अश्विन नाही अश्विनचे मोठे भाऊ आश् अजित आणि अमर दादरमध्ये भाजी विकायचे हप्ता घेणाऱ्या गुंडांना धडा शिकवायचा म्हणून अमरनं बंड केलं आणि त्याचा प्रवेश गुन्हेगारी विश्वास झाला अश्विन तसा पेशाने इंजिनियर पण अमरचा सक्काला अनुभव असल्यानं तो कधी पोलिसांच्या तर कधी दुसऱ्या टोळीतल्या गुंडांच्या रडारवर असायचा अश्विनच्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट होती त्याच्या आधी प्रेयसी आणि नंतर बायको असलेल्या नीता नातं गुजराती कुटुंबातून आलेल्या नीताचं आणि अश्विनचा प्रेमविवाह झालेला अश्विनला सुरुवातीपासूनच गुन्हेगारीत पडण्याचा रस नव्हता नीता आणि त्याचा चेन्नई जाऊन स्थायिक होण्याचा विचार होता पण एकदा चेन्नईवरून परत येताना त्याच्यावर गोळीबार झाला नीताला भीती वाटू लागली की या गुन्हेगारीच्या खेळात अश्विनच्या जीवाचा काहीतरी बरं वाईट होणार तिनं त्याला आग्रह केला तुला सही सलामत राहायचं असेल तर अमरच्या टोळी सामील इंजिनियर असलेला अश्विन टोळी शिरला त्याच्यात आत्मविश्वास तर होताच पण गुन्हेगारी त्याला बळ दिलं त्याच्या चलाक बुद्धीनं देणं पुढे पोलिसांनी अमरचं एन्काउंटर केलं आणि टोळीची सूत्र आली अश्विनच्या हातात अमरचा मृत्यू ही अश्विनच्या जिव्हाही लागलेली दुसरी जखम पण त्याआधी त्याच्यावर खटल्यादरम्यान गोळीबार झाला आणि त्याला अपंगत्व आलं तरीही अश्विननं अमरची जागा घेतली आणि सगळी टोळी त्याच्या आधिपत्याखाली आली अमरचं एन्काउंटर झालं तेव्हा अश्विन अमेरिकेमध्ये होता टोळी चालवायची असेल तर भारतात येणं भाग होतं मात्र भारतातली परिस्थिती आधीसारखी नव्हती प्रतिस्पर्धी टोळ्या आणि पोलिसांचा धोका तर होताच पण आणखी एक गोष्ट अश्विनच्या साम्राज्याला धक्का पोहोचत होती ती म्हणजे त्याची बायको नीता फक्त आश्विनची बायको अमरची वहिनी नाईक टोळी चालवणारी महिला अशी नीताची ओळख राहिली नव्हती सारा काय आलबेल असताना अश्विनच्याच सल्ल्यानं तिने राजकारणात प्रवेश केला होता ती शिवसेनेची नगरसेवक बनली होती नगरसेवक झाल्यावर पोलिसांचा आणि गुंडांचा त्रास थांबवतील असा त्यांचा अंदाज होता पण आता तिला महत्वाकांक्षा खुनावं लागल्या होत्या ती स्वतःची स्वतंत्र ओळख बनवण्यात गुंतली साहजिकच अश्विन आणि तिच्यात अंतर पडलं नेता नगरसेवक असताना तिनं सेनेत चांगलंच वजन असतानाही अमरचं एन्काउंटर झालं होतं त्यामुळे अश्विन मुंबई येण्याचा धोका पत्करत नव्हता तो दिल्लीत सेटल झाला आणि तिथून सूत्र हलवू लागला मात्र दिल्लीत त्याला अटक झाली आणि त्याची रवानगी झाली ती हर तुरुंगा दिल्लीत आध्यामध्ये भेटणारी नेता आता जेलमध्ये जायला टाळ करू लागली इतकंच नाही तर सगळी टोळी हातात आल्यावर तिनं तिथंही आपलं वर्चस्व स्व गाजवायला सुरुवात केली पैशाचे व्यवहार नेताच्या ताब्यात होते ते टोळीतल्या माणसांना पैसे द्यायला नाकार देऊ लागले अश्विनचे विश्वासू साथीदार सुनील जाधव उर्फ एक्का धुरी लाली हे नीताच्या मगरुरीला आणि सततच्या अपमानला वैतागले लागले होते त्यांनी अनेकदा अश्विनकडे याबद्दल तक्रार केली चिडलेल्या अश्विननं नीताला पत्र लिहिली तिचं आणि मुलांचं बरं वाईट करण्याची धमकी दिली मात्र नेतावर कसलाच फरक पडला नाही गुन्हेगारी साम्राज्यात नीता अश्विनला जखडून ठेवत होत होतीच पण वैयक्तिक जीवनातही असा एक ट्विस्ट आला ज्यामुळे अश्विनचं खच्चीकरण झालं तो ट्विस्ट म्हणजे नीताचं प्रेम प्रकरण जीवाला धोका असल्यानं नेताला पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं तिच्या सुरक्षेसाठी लक्ष्मण झिमन नावाचा एक हवालदार होता राजकीय जीवनात नीताना भरारी घेतली असली तरी वैयक्तिक जीवनात मात्र ती एकटी होती अशा वेळी जीवन आणि ते एकत्र आले सुरुवातीला छुप्या असणाऱ्या त्यांचे प्रेमसंबंध नंतर उघड उघड सुरू झाले अश्विनपर्यंत सगळ्या बातम्या पोहोचत होत्या कधीकडे जिच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं जिच्या प्रेमाखात आपण गुन्हेगार विश्वास आलो धोक्याचा आयुष्य जगू लागलो तीच नेता दुसऱ्या माणसासाठी अश्विन दूर गेली होती साहजिकच ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती त्यानं तिला समजावून धमकी देऊन सगळे मार्ग वापरून पाहिले पण नीता बदत नव्हती अश्विन टोळीचा प्रमुख म्हणून आणि नीताचा नवरा म्हणून दोन्ही बाजूने कोंडी झाल्या सापडला होता तेवढा दिवस उजाडला चौदा नोव्हेंबरचा शिवसेनेचा मेळावा झाल्यानंतर नीता आपल्या मुंबईतल्या घरी आली ते ते ती दरवाजा उघडणार तेवढ्या तीन चेहरा झाकलेली माणसं तिच्याजवळ आली त्यातल्या एकानं बंदूक काढली तरी नेताला भीती वाटली नाही ते बिंदस त्याच्याकडे बघत होती आणि तेवढ्या त्या माणसानं बंदूक तिच्या डोक्याला लावली आणि मुंबईच्या गोंधळाला शांत करणाऱ्या गोळ्यांचा आवाज घुमला नेता तिच्या घराच्या दारात खून झाला मुंबई हादरली आणि पोलिसांची तपासाची सूत्र फिरली सगळ्यात आधी त्यांनी तिहारमध्ये आश्विनला गाठलं मात्र त्यानं हातवर गेले त्याने एक्का आणि धुरी या आपल्याच माणसानं संशय व्यक्त केला पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून या दोघांना पकडले चौकशी झाली अखेर कट रचणारा मुख्य आरोपी म्हणून नाव पुढं आलं अश्विन नाईक कधी काळी एकमेकांना प्रचंड प्रेम करणाऱ्या एकमेकांना जीवापाड जपणाऱ्या अश्विन आणि नीताच्या लव्ह स्टोरीचा अंत असा झाला जिथं नायिका आपल्याच घराच्या दारात रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि नायक तिहारच्या तुरुंगात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन किस्स्यांसाठी माहितीसाठी बोल बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका